अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील BSF जवान बलभीम रंगनाथ कांबळे हे पाक सीमा बॉर्डरवर गेल्या 2 वर्षापासून कार्यरत होते. सुट्टी घेऊन ते गावाकडे येत होते. मात्र दिल्ली रेल्वे स्थानकावर आल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक निधन 9 जानेवारीला झाले. जोधपूर येथे ट्रेनिंग करून गंगानगर येथे पाक बॉर्डरवर BSF जवान बलभीम रंगनाथ कांबळे गेल्या 2 वर्षापासून कार्यरत होते. शनिवारी रात्री ते आपल्या गावी सुट्टीवर येत असते. दिल्ली रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचं निधन झालं. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोपरा येथे झाली तर माध्यमिक शिक्षण नूतन जनता विद्यालय सोनखेड मानखेड येथे झाले. अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत असताना त्यांची वर्ष 2000 बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये निवड झाली. गेली 18 वर्षे देशाच्या विविध भागांमध्ये त्यांनी सेवा केली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोपरा आणि परिसरातील गावावर आणि अहमदपूर चाकूर तालुक्यावर शोककळा पसरली. सरपंच गंगाधर देपे उपसरपंच प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी शोक व्यक्त केला आणि अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पूर्ण तयारी करून जवानाचे शव कधी येईल याची आई वडील पत्नी मुलगा मुलगी नातेवाईक गावकरी दुःखी अंतकरणाने वाट पाहत आहेत. चाकूर येथील BSF येथील अधिकाऱ्यांनी आणि जवान उत्तम कांबळे यांनी जवान बलभीम कांबळे यांच्या निधनाची वार्ता दिली आणि शव आणण्यासाठी सर्वतोपरी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. जवान बलभीम कांबळे हे कुटुंबातील प्रमुख होते. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ एक मुलगा 2 मुली असा परिवार आहे. कोपरा येथील अनेक तरुण पोलीस आणि लष्करामध्ये भरती झालेले आहेत. सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करतात. त्यातीलच एक जवान बलभीम रंगनाथ कांबळे हे पाक सीमेवरून सुट्टी मिळालेल्या असल्याने आपल्या कुटुंबियांना वेळ देण्यासाठी आणि सोबत घालवण्यासाठी कोपरा गावाकडे निघाले होते. जवान बलभीम यांच्यावर काळाने घाला घातला. कोपरा गावकऱ्यांवर आश्रू आणि दुःखाचं सावट पसरलंय. गंगानगर राजस्थान येथून दिल्ली मार्गे गावाकडे येत असताना दिल्ली रेल्वे स्थानकात जवान बलभीम रंगनाथ कांबळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं. यासंबंधीची माहिती BSF कार्यालय चाकूर आणि किनगाव पोलिसांना देण्यात आली. स्थानिक प्रशासन BSFच्या संपर्कात असल्याचे अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितलंय. कोपरा गाव देशाच्या सीमेवर राष्ट्रसेवा करणाऱ्या जवानांच्या अंतिम दर्शन आणि संस्काराच्या प्रतीक्षेत असून गावात चूल पेटली नाही. दुःखी अंतःकरणाने सानुश्रू गळत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख अहमदपूर लातूर.